नमस्कार, मी अश्विनी घोबरागडे, माझे चंद्रपूर या न्यूज चॅनल वरती आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी. भुगुसेतील अमरायवाडा झोपडीत राहणाऱ्या भगत्ता भाई भीमराव सिळा वय 65 वर्ष यांच्या घराला अचानक घरातील विद्युत शॉक सर्किटमुळे आज मंगळवारला सकाळी 10 दरम्यान आग लागली. आगीत नगदी 5,000 कपडे, चादर, घराचे लाकडी फाटे, धान्य, आधार कार्ड, कागदपत्रे संपूर्ण जळून खाक झाली. आग लागल्याचे दिसता शेजारील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविली व घराच्या आतील गॅस सिलेंडर बाहेर काढून सुदैवाने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सिलेंडरचा स्फोट झाला असता तर शेजारील घरे स्फोटात उडाली असती व मोठी जीवितहानी झाली असती. निराधार भगत्ताबाई ही आज सकाळी 9:30 कापूस वेचण्यासाठी शेतात बाहेर गेली होती. घराला आग लागल्याची माहिती ऑटो चालकास शेजाऱ्यांनी दिली. माहिती मिळताच ती त्याच्यासोबत घरी परत आली. भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांना माहिती मिळताच अमराई येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या निराधार महिला भगत्ताबाई यांच्या घरी जाऊन भेट दिली व त्यांची विचारपूस केली आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे व भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोडे यांनी तलाठी दिलीप पिल्लई यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घर जळल्याची माहिती दिली व भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तात्काळ आर्थिक मदत दिली. आर्थिक मदत मिळताच निराधार भगत्ताबाईने भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार मानले. कसे जडलं तर मला माहीत नाही, ते नाही का येऊन लोक फोन केले म्हणून मी आले. आता येटवाला येतच आहे, पहा कसे जडले न का जडले. बाई पैसेही होते ठेवून, कपडे पूर्ण एक कपडा नाही राहिला तर का सांगायचा. अशाच काही विशेष घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. बघत रहा माझं चंद्रपूर न्यूज चॅनल. धन्यवाद.